रदरफोर्ड एटॉमिक मॉडल। आपण मागच्या लेक्चरला बघितलं की जे जे थॉम्सनच्या ऍटॉमिक मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते युनिफॉर्मली स्प्रेड होते, आणि नंतर जिगर मार्क्सन एक्सपेरिमेंटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे युनिफॉर्मली स्प्रेड असल्याचा कोणताही पुरावा आपल्याला मिळाला नाही, किंवा जे जे थॉम्सन यांचं जे काही मॉडेल आहे ते मॉडेल आपल्याला त्याच्याने एक्सप्लेन करता आलं नाही। रदरफोर्डने पुढे जाऊन त्यांचं एक ॲटॉमिक मॉडेल तयार केलं आणि अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट नावाने ते अगदी फेमस आहे। मग त्यामध्ये आपण पहिले जाणून घेऊया की अल्फा पार्टिकल काय असतं। ते रेडिएक्टिव्ह इलिमेंट मधून आपल्याला तीन पार्टिकल मिळतात, अल्फा पार्टिकल की ते जे असणार आहे हेलियम आयन सारखे असणार आहे, गॅमा रे आणि बीटा रे। तर रेडिएक्टिव्ह इलिमेंट आपण लीड बॉक्स मध्ये ठेवतो आणि लीड बॉक्सच्या पुढे इथे आपण एक स्लिट ठेवणार आहे, स्लिटच्या पुढे गोल्ड फॉइल आणि गोल्ड फॉइलच्या सराउंडिंगला रोटेटिंग डिटेक्टर असणार आहे। रेडिएक्टिव्ह सबस्टन्स मधून जे अल्फा पार्टिकल बाहेर पडणार आहे त्या अल्फा पार्टिकलचा इथे आपण बीमच्या फॉर्म मध्ये घेणार आहे। एका पिन होल मधून हे अल्फा पार्टिकल बाहेर पडणार, पुन्हा त्याचा शार्प रे करण्यासाठी आपण पुन्हा एक स्लिट ठेवणार आणि मग गोल्ड फॉइल वरती ते आपण ते जाऊन आदळणार आहे। नंतर गोल्ड फॉइल मधून त्याचं स्कॅटरिंग होणार, आणि जर थॅम्सनच्या मॉडेलनुसार आपण जर ते ऍक्सेप्ट केलं असतं तर आपल्याला लार्ज नंबर ऑफ रिफ्लेक्शन मिळायला पाहिजे होते, परंतु ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला जे काय रिझल्ट मिळाले ते एकदम वेगळे होते, ज्यामध्ये अनरिफ्लेक्टेड पार्टिकल जे आहे ते लार्ज नंबर मध्ये होते, नंतर काही जे पार्टिकल आहे ते त्याचं स्मॉल डिफ्लेक्शन होतं, काही पार्टिकल अगदी बाउन्स बॅक सुद्धा होते, आणि काहींचं डिफ्लेक्शन जे आहे ते मोर दॅन 90 डिग्री होतं। आणि मग स्टॅटिस्टिक्स मध्ये सांगायचं झालं तर मोस्ट ऑफ पार्टिकल पासेस अनडिवेटेड, ओनली फ्यू अबाउट 0.14% स्कॅटर बाय मोर दॅन 1 डिग्री, फ्यू वेअर रिफ्लेक्टेड स्लाइडली इन व्हेरी फ्यू, दॅट इज 1 in 8000 डिफ्लेक्टेड बाय मोर दॅन 90 डिग्री, सम पार्टिकल इवन बाउन्स बॅक विथ अँगल 180 डिग्री। स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट वरून आपल्याला जे काही रिझल्ट मिळाले त्याच्यावरून रदरफोर्डने अशा प्रकारे कन्क्लुजन काढलं की बरेचसे अल्फा पार्टिकल डेव्हिएशन न होता पुढे जात आहे, म्हणजे ऍटमचा बराचसा भाग एम्प्टी असणार आहे। काही पार्टिकल जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये डेव्हिएट होत आहे, ते कदाचित जे काही पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो कॉन्सन्ट्रेट एका जागी कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे, आणि त्यामुळे ते त्याच्यामुळे स्कॅटरिंग मिळणार आहे। बरेचसे पार्टिकल जे आहे हे बरेचसे पार्टिकल बाउन्स बॅक सुद्धा होत आहे, म्हणजे जो काही पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे तो पॉझिटिव्ह चार्ज एका स्मॉल भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे। आणि मग त्यावरून त्यात सर्व कॅल्क्युलेशन करून जे काही अनडिफ्लेक्टेड पार्टिकल असेल, डिफ्लेक्टेड पार्टिकल असेल आणि रिबाउंड भरलेलं पार्टिकल असणार आहे, या सर्वांचा स्टडी करून जे काही रदरफोर्डने ॲटॉमिक थिअरी मांडली की त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लियस असणार आहे ते सेंटरला असणार आहे आणि एकदम स्मॉल भागामध्ये असणार आहे। अल्फा पार्टिकल स्कॅटरिंगवरून रदरफोर्डने न्यूक्लियस ही कन्सेप्ट पहिल्यांदा मांडली, याच्यामध्ये ॲटममध्ये बराचसा भाग म्हणजे 99.9% भाग जो आहे तो एम्प्टी असणार आहे, आणि एकदम स्मॉल भागामध्ये सेंटरला जे काही न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस असणार आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असणार आहे। रदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲटम वॉज ऑल्सो नोन ॲज प्लॅनेटरी मॉडेल ऑफ ॲटम, जसं आपलं सूर्याभोवती बाकीचे प्लॅनेट फिरत आहे त्याचप्रमाणे जो काही पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे त्याच्या भोवती
प्लैनेट सारखे जे इलेक्ट्रॉन आहे ते रिवॉल्व होणार आहे। ही कन्सेप्ट जी आहे ती पहिले पहिल्यांदा आपल्याला रदरफोर्ड मॉडेलने दिली। आणि मग यामध्ये पहिल्यांदा ह्या ॲटमिक मॉडेलमध्ये न्यूक्लियसचा शोध लागला। थ्रू दिस मॉडल इन इट्स बेसिक फॉर्म इज स्टील ऍक्सेप्ट इट फेस सर्टन डिफिकल्टीज वी नो फ्रॉम द मॅक्सवेल इक्वेशन दॅट ॲक्सिलरेटेड चार्ज इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एन इलेक्ट्रॉन इन रदरफोर्ड मॉडल move uniformly along the circular orbit around the nucleus. Even though the magnitude of its velocity is constant, its direction changes continuously and so the motion is accelerated motion. Thus, the electron should be emit electromagnetic radiation continuously. Also, as it emits radiation, its energy would be decreases. Consequently, the radius of its orbit decreases continuously. It would be then spiral into the nucleus causing the atoms to collapse and lose its atomic properties. The nuclear model could not explain the stability of atom and hence was a major drawback. As electron lose energy, its velocity changes continuously and the frequency of radiation emitted would also changes continuously as its move towards the nucleus. None of these things are observed. Firstly, most atoms are very stable. And secondly, they do not constantly emit electromagnetic radiation. And definitely not of varying frequency. The atoms have been given energy, for example, by heating, for them to be able to emit radiation, and even then they emit electromagnetic radiation of particular frequency as will be seen in next section. Rutherford model failed on all these counts.